नमस्कार मी विनिता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण वाडवळी पद्धतीने लग्नातील दुधी शेंगदाण्याची आमटी पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पातेलं गरम करत आहे त्यात दोन मोठे चमचे मी तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे मी त्यात एक चमचा मोहरी घालते आता पाव चमचा मी हिंग घालते आता आपण खडा मसाला घालूया दोन तमालपत्र तीन चार दालचिनीचे तुकडे आणि चक्रीफूल दोन तीन आणि ते व्यवस्थित आपण परतवून घेऊया आता ह्याच्यात मी कांदा चिरून घेतला आहे तो घालते मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेत ते घातलेत थोडंसं परतवून घेऊया कांदा दोन मिनटं परतवून झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालूया मी इकडे दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतलं आहे परतवून घेऊया थोडंसं परत आता आपण याच्यात एक टॉमॅटो घालूया टॉमॅटोच्या मी लांबट फोडी केल्यात बटाट्याच्या पण फोडी घालते बटाटासुद्धा मी लांबट आकारातच फोडी केलेले आहेत एक मिनिटभर परतवून घेऊया आता यात मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी मसाला घालते हा मी वाडवळी मसाला घेतला आहे तुम्ही कुठलाही घरगुती मसाला घेऊ शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता आणि मसाला हा आपल्या आवडीप्रमाणे तिखट कसा हवा त्याप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचा आहे थोडंसं पुन्हा परतवून घेऊया आता मी यात दुधीच्या फोडी घालते दुधी सोलून घेतल्या आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात पाव किलो दुधी घेतल्या मी आता मी यात भिजत घातलेले एक वाटी शेंगदाणे घालते भाजी आता मिक्स करून घेऊया आता भाजी शिजण्यासाठी मी यात दोन ते अडीच वाटी पाणी घालते पाणी खूप घालायचं नाही कारण दुधीतनं पण पाणी सुटते त्यामुळे भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे इथे तुम्ही दुधीऐवजी अननस पण घालू शकता किंवा दुधी न घालता शेंगदाणा आणि बटाट्याची आमटीसुद्धा छान होते आता आपण झाकण ठेवूया त्यावर पाणी ठेवलं आहे मी आणि दहा मिनटं ही मध्यमाच्यावर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण पाहूया भाजी शिजला आहे का बटाटा ना थोडा शिजायचा आहे आता आपण ह्याच्यातनं चवीनुसार मीठ घालूया पुन्हा मिक्स करून घेऊया आता पुन्हा मी झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घेते दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी छान शिजून झालं आहे आता यात मी दोन टीस्पून किसलेला गूळ घालते अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे मी इथे एक डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलं आहे आणि ती अर्धी वाटी भाजून घेतलं आहे ती पावडर घालते आणि दोन ते तीन चमचे मी चिंचेचा कोळ घातला आहे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया आता मी पिस्तोलचा गरम मसाला घालते इथे मी पिस्तोल गरम मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला घालू शकता मिक्स करून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून मी एक मिनिटभर शिजवून घेते दुसऱ्या शेगडीवर मी फोडणी पात्र गरम करत ठेवलं आहे त्यात मी एक मोठा चमचा तेल घालते तेल गरम झालं आहे मी यात काश्मीरी मिरच्यांचे तुकडे करून घातलेत मी एक मोठी मिरची आहे ते तुकडे करून घेतले थोडंसं चमच्याने परतवून घेते अर्धा एक मिनिट परतवून झाल्यानंतर आपण आता भाजीचं झाकण काढून घेऊया थोडंसं परतवून घेऊया आणि त्यावर ही मिरचीची फोडणी आहे ती वरून घालायची आहे अशी वरून फोडणी घातली की भाजीला टेस्ट खूप सुंदर येते ही पारंपरिक पद्धतीने भाजी पूर्वी लग्नात हमखास असायची ही भाजी नक्की बनवून पहा अशी ही लग्नातील दुधी शेंगदाणा आमटी खायला तयार